वळूयात मुलाखतीकडे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या मुलाखतीचं स्वागत करूया. नमस्कार. मराठवाड्यात भुजबळ साहेबांचं स्वागत. भुजबळ साहेबांना मी आधीच डिस्क्लेमर आधी दोन गोष्टींचा देतो की भुजबळ साहेब असं म्हणण्याची मला सवय नाही आणि मला भाऊ बर्दापूरकर करायची त्यांना सवय नाही. तर तसं काही झालं तर कुणाच्या भावना दुखावून घेऊ नका, कारण आजकाल भावना फार पोरखेळ झालेला आहे, फार पटकन दुखावल्या जातात. दुसरा एक भाग असा की नांदेडच्या वृत्तपत्रांमध्ये या मुलाखतीच्या संदर्भात अनेक गोष्टी आल्या. संजीव कुलकर्णींनी ती सगळी कात्रणं माझ्याकडे पाठवली. महेश कोण राजे त्यांनी तर इतकं लिहिलंय की ती मुलाखत घ्यायची झाली तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. मला 2 वाजता भूक लागते, त्याच्यामुळे हे सगळं त्या वेळेच्या आत आटपेन एवढं तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे भुजबळ हा एक 2 व्यक्तिमत्वांचा प्रवास आहे. एक राजकारणी भुजबळ आणि एक माणूस भुजबळ. आणि हा सगळा प्रवास जो आहे तो एका अफाट संघर्षाचा आहे. आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो की मुलाखत ड्राफ्टेड नाहीये. मी काही नोट्स फक्त काढून आणल्यात, त्या भुजबळ साहेबांना माहीत नाहीयेत. आणि याच्यात एक असा कागद आहे की जो तुम्हाला सगळ्यात शेवटी सरप्राईज देणार आहे. तर गोल्डन स्पून इन द माउथ असा काही भुजबळांचं आयुष्य नाहीये. आणि भुजबळांनी त्यांच्या राजकीय जीवनाच्या काळामध्ये, सामाजिक चळवळीच्या काळामध्ये, शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अनेक महत्वाचे टप्पे पार केलेले आहेत. ते महापौर असताना माझी पहिल्यांदा भेट झाली. आमचे मुख्य वार्ताहर वसंत शिंदे लोकसत्ताचे तेव्हा होते, त्यांनी माझी त्यांची भेट करून दिली. पण त्यांच्याशी घसट जी माझी खऱ्या अर्थाने वाढली ती 1985 साली आमदार झाल्यावर. आणि धनंजय कर्णिक या माझ्या, तेव्हा तो मुंबईला मुख्य वार्ताहर होता आणि मी नागपूरला, धनंजय कर्णिकमुळे माझी त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्या काळातली एक आठवण सांगतो. तेव्हा विधानसभेमध्ये 288 सदस्य निवडून येत आणि 1 सदस्याची नियुक्ती केली जात असे. अँग्लो इंडियन ही देशातल्या सगळ्याच विधान परिषदांमध्ये पद्धत होती आणि लोकसभेमध्ये पण होती. आता 2012 साली ती पद्धत रद्द करण्यात आली. आणि भुजबळांचा प्रवेश हा सर्वार्थानी विधानसभेतला 288 विरुद्ध 1 होता. मी अनेक आक्रमक नेते विधिमंडळाचं वृत्तसंकलन करताना बघितले. आपले नांदेड जिल्ह्यातले केशवराव धोंडगे पण होते, ते तर अगदी शेवटच्या बाकावर बसून न उठता सुद्धा सगळं सभागृह दणाणून टाकत असत. भुजबळांनी विधिमंडळ रिपोर्टिंगचा सगळा नूरच बदलून टाकला. हे एका अर्थाने पत्रकारितेवर सुद्धा फार उपकार आहे आणि समाजावर सुद्धा, कारण सभागृहात काय घडतं हे बाहेर कळायला लागलं. भुजबळांनी इतके सभागृहामध्ये आक्रमक असत आणि ते आक्रमक असताना साबीनही आक्रमक असत. त्याच्यातला अभिनय मी कुठलाही करून दाखवणार नाही की बहुतेक वेळा भुजबळांची विधानसभेतली जी काही भाषणं असत किंवा जी काही विधानं असत ते कामकाजातून काढून टाकली जात. तोपर्यंत भारतीय राजकीय रिपोर्टिंगमध्ये विधिमंडळ आणि संसदेच्या कामकाजाचं रिपोर्टिंग करताना सभागृहाच्या कामकाजातून ते जर विधानं वगळली असतील तर ते रिपोर्ट करण्याची पद्धत नव्हती. भुजबळांनी एक नवीनच ट्रेंड सुरू केला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून. सभागृहात शंकरराव जगताप तेव्हा सभापती होते, अध्यक्ष होते विधानसभेचे. भुजबळांचं कामकाज विधानं सभागृहाच्या कामकाजातून काढली की भुजबळ बाहेर येत आणि आम्हा पत्रकारांशी बोलून ते सगळं बोलून टाकत असत. पहिल्या दिवशी आमच्या समोर खूप मोठा संभ्रम होता. आम्ही काही मित्र जयंतराव टिळकांकडे गेलो, ते तेव्हा विधान परिषदेचे सभापती होते की मोठे संपादक होते ते. आणि आम्ही जयंतरावांना विचारलं की काय करायचं हे आता, तर ते म्हणे भुजबळांनी काही चूक केलेलं नाहीये म्हणे,
त्यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन बोललं तुम्ही तसं लिहा की ते सभागृहाच्या बाहेर येऊन त्यांनी असे असे आरोप केले, त्यांनी अशा अशी टीका टिप्पणी केली. तर सांगायचं तात्पर्य हे की भुजबळांनी विधिमंडळ रिपोर्टिंगमध्ये एक अतिशय वेगळा ट्रेंड आणला. 60 वर्षांचा जवळजवळ त्यांचा राजकीय प्रवास आहे. बाकी बहुजन समता परिषद हे ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा उल्लेख अशोकरावांनी वगैरे केलेला आहे. अतिशय आक्रमक पण काउंट ऑन मी हा भुजबळ साहेबांचा स्वभाव आहे. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे आहे की त्यांच्यामध्ये जे धाडस आहे, त्यांचं जे धैर्य आहे, आणि ते मनाने इतके कणखर आहेत की मी सुद्धा आता 70 आलोय, मी अनेकदा विस्मयचकित होतो. आत्ता मध्या काळामध्ये जे काही घडलं त्या काळात मी दिल्लीत होतो. ते कसं कुक झालं, कुणी ते कटकारस्थान रचलं ते मलाही माहिती आहे. आमचं दोघांचं अनेकदा त्याच्यावर बोलणंही झालेलं आहे. दुसरा कुणी माणूस सोडून द्या, मी माझ्या पुढचं सांगतो की माझ्यावर जर ही वेळ आली असती तर मी खचून गेलो असतो, माझा नर्वस ब्रेकडाऊन झाला असता. आणि सगळ्या समाज मनाची भावना आहे. मी ठिकठिकाणी फिरतो. भुजबळ, तुमच्या या मनोधैर्याला सॅल्यूट करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने. आणि मुलाखतीला आपण सुरुवात करूया. बाळासाहेब पवार, आणि मी थेट प्रश्न विचारतो, बाळबोध काही विचारत नाही. बाळासाहेब पवार आणि शरद पवार अशा दोन परस्पर विरोधी, बाळासाहेब पवार नाही बाळासाहेब ठाकरे, अशा दोन परस्पर विरोधी अशा नेत्यांच्या सोबत तुम्ही प्रदीर्घ काळ काम करताय, काय सांगाल दोन नेत्यांविषयी? तुम्ही ब्ल्यू आईड कसे झालात या दोन्ही नेत्यांचे असं अशा अर्थाने? खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे माझ्या हृदयात आहे, आणि पवार साहेब माझ्या शरीराच्या कणाकणामध्ये आणि विचारामध्ये आहेत. दोघेही श्रेष्ठ. त्यामुळे मला कोणी विचारलं की दोघांमध्ये तुम्हाला कोण आवडतं, तर मी सांगेन की शरदराव ठाकरे. या 50 वर्षाच्या राजकीय प्रवासाकडे कसं बघता आता? म्हणजे तुम्ही इतकं सहन केलंय आणि इतकं यश मिळवलेलं आहे. अभावग्रस्तता, संघर्ष आणि यश हे सगळं तुमच्या हातात हात घालून चालू आहे. सगळ्या राजकीय नेत्यांच्या बाबतीत हे घडत नाही असं उदाहरण फार दुर्मिळ. कसं बघता या प्रवासाकडे? आता थोडक्यात सांगायचं तर कभी डर न था मुझे फासला देखकर, कभी डर न था मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुदम खुद मेरे नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. क्या बात. असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार आहे, सुख दुःख आहे. त्याच्या त्या सुख आणि दुःखाच्या ज्या आहेत, कदाचित गोष्टी वेगळ्या असतील. कुणाला कशामुळे दुःख, कुणाला कशामुळे दुःख, कुणाला आजारपणाचं दुःख, कुणाला पद मिळालं नाही दुःख, कोण गरीब आहे म्हणून दुःख, कोण कुणाचं जवळचं मनुष्य म्हणून गेलेलं दुःख, हे सगळ्या गोष्टी असतातच. पण आयुष्यामध्ये जसं लहानपणीपासून आपण ऐकतो की घरोघरी मातेच्या चुली, तसं घरोघरी सुख आहे आणि दुःख सुद्धा आहे. त्याच्यामुळे जे येईल त्याला तोंड देत पुढे जायचं आणि थांबायचं नाही. थांबून करणार काय तुम्ही? कारण आज तुम्ही असंही म्हटलं गेलं की जो थांबला तो संपला. बरोबर. त्यामुळे थांबायचं तर नाही. आणि जे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपापला रस्ता जो आहे शोधत जायचा, रस्ता भेटत जातो. थांबला तर रस्ता कसा भेटेल? रस्ता तुमच्या जवळ येणार नाही, तुम्हाला त्या रस्त्यावर जावं लागेल. रस्ता कसा येईल तुमच्या जवळ? म्हणून सतत चालत राहायचं. अडचणी असल्या तर ठीक आहे,
ते पण होतात, अडचणी येतात, अडचणी जातात. कधी कधी लोक आमच्याबद्दल वेगवेगळ्या भावना सुद्धा म्हणतात. आता अनेकांनी सांगितलं की ते वक्ते आहेत, ते चांगले राजकारणी आहेत, ते समाजकारणी आहेत, ते महापौर झाले, त्यांनी हे केलं. पण कोणी हे सांगत नाही की मी जेल यात्री सुद्धा आहे. नाहक आता हे नाहक जेल यात्री नाहक असेल पण झालो ना. त्याच्यामुळे ही आणखीन एक पदवी जी आहे आम्हाला चिकटलेली आहे. बरोबर विषय तुम्ही काढला म्हणून मला सांगा. खरं म्हणजे मी तो प्रश्न विचारणार नव्हतो पण आता विषय निघाला म्हणून. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा ना, काही काळजी करू नका. तर तुम्ही कसे ते दिवस कसे होते, काय करत होतात आपण कुठे जेलमध्ये? वेळ कसा घालवत होता? कारण तुम्ही इतके माणसात राहणारे, माणसांच्या गराड्यामध्ये राहणारे. मी महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री बघितले, त्यांच्या जाहीर सभेला जेवढी गर्दी नसते तेवढी तुमच्या बंगल्यावर लोकांची भेटायला गर्दी असते दररोज. इतका सगळा म्हणजे लोकांच्या घराड्यात वावरणारे भुजबळ, ते एकटे कसे राहत होते, काय करत होते त्या काळामध्ये? हे खरं आहे की जेल म्हटल्यानंतर जे सगळ्यांना भीती वाटणं. तू काय ठीक आहे, आनंद यात्रा नसते. मी ते अच्युत गोडबोले यांचं एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यामध्ये ते म्हणजे एवढे ते IIT चे एक्सपर्ट असताना सुद्धा ते धुळ्याच्या कार्यक्रमात गेले आणि धुळ्या त्यांना जेल बघायचं होतं जेलमध्ये, पण ते 10 दिवसासाठी जेलमध्ये राहिले आणि त्यांचं ते त्यांनी सगळं कथन केलं. पण ज्या वेळेला 2.5 वर्ष राहावं लागतं त्यावेळेला जेल म्हणजे काय ते कळतं. एक आहे की ह्या जेलमध्ये अडचणी असतात, दुःख असतात, सगळं असतं. पण सगळ्यात जास्त मला जर ह्या याच्यामध्ये सहकार्य जर मिळालं असेल ह्या जेलमध्ये, तर ते अनेक पुस्तकांचं आणि वर्तमानपत्रांचं. सकाळी सगळी वर्तमानपत्रं वाचत जायचं आणि दुपारनंतर जे आहेत मोठी मोठी पुस्तकं जे आहेत वाचत जायचं. मग ते नेहरूंची असतील, महात्मा गांधींची असतील, इंदिरा गांधीची असतील, जीनाची असतील, हिटलरची असतील, कुणाची असतील, वाचून काढणं. आणि त्यातून जे आहे काही काही ठिकाणी जे आहे आपलं जे काही महत्वाचं काय असेल त्याच्या खाली अधोरेखित करणं, याच्यातच वेळ निघून जायचा खूप. आणि मग असं वाटायचं कधी कधी बरं झालं, कधी मध्यंतरी वाचन खूप सुटलं होतं, पुस्तकं वाचायला भेटत नव्हतं. आता हा अशी संधी आपल्याला कधी मिळणार, घ्या वाचून आता जेवढं काय वाचता. आणि आमच्या आमची मुलं जे आमच्या सुनबाई आहे जे पुस्तकं शोधून घेऊन यायचे. गिरीश कुबेरांचे सुद्धा कितीतरी पुस्तक, एका तेलियाने तेल नावाचा इतिहास, आमक तमक, टाटा यन, सगळं अच्युत गोडबोल्यांचे हे सगळी वाचून काढली. ऐतिहासिक असेल, भौगोलिक असेल, जे जे काय भेटलं ते वाचायचं बस. आणि त्याच्यामध्ये मग बस कधी सकाळची संध्याकाळ व्हायची ती कळायचंच नाही ना. हा मग त्याच्यातून कधी कधी आजारपण वगैरे यायचं. 2-3 वेळा इस्पितळ सुद्धा ठेवण्यात आलं. एकदा तर बेशुद्धच झालो होतो, मला माहितीच नाही कधी इस्पितळामध्ये तो ॲम्ब्युलन्स पार आतमध्ये येत नाही, पण पार एकदम जवळ आले त्या माझ्या काय म्हणतात बऱ्याच उचलून मला कधी नेलं ते कळलंच नाही. एवढं मी तापाने फणफणलो होतो 3 दिवस आणि आजारी झालो होतो. 2-3 वेळा आजार, शेवटचा आजार पण तो पॅन्क्रियाचा होता, तो तर अतिशय भयानक होता. 3 दिवस मला काही नेलं नाही कुणी, नंतर नेलं तो जे जे हॉस्पिटल म्हणायला लागले आमच्याकडे तर काही उपाय होण्यासारखं दिसत नाही, कोर्टात त्याने सांगितलं, दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे. आमचे जे विधानसभेतले आमची सगळी मित्रमंडळी असतील, कपिल पाटील पासून असतील, ही सगळी मंडळी, त्यांनी सुद्धा आवाज उठवला की अरे बाबा त्यांची तब्येत बरी नाही, काहीतरी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आणि मग त्याच्यानंतर जे आहे मग कोर्टाने सुद्धा माहिती घ्यायला सुरुवात केली की या पॅन्क्रियो कोण चांगलं तुम्हाला ट्रीटमेंट देईल. आणि मला खरोखर आभार मानले पाहिजेत KM हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि व्यवस्थापनाचे. त्यांनी मला एक छोटा रूम करून दिला आणि सगळे डॉक्टर्स प्रत्येक गोष्टीतला तज्ज्ञ येऊन त्या ठिकाणी रोज माझी चेकिंग करायचा, तपासायचा. आणि त्यांनी मला खरं म्हणजे उभं केलं. त्याचा उपयोग मला त्याचा असा झाला, कारण मी ज्यावेळा महापौर होतो
त्यावेळेला खूप काम केलं होतं या सगळ्यांसाठी. म्हणजे पहिलं प्लाझ्मा सेंटर जे आहे केम हॉस्पिटलचं ते महापौर म्हणून आपण उभं केलं होतं. नायर हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन मी त्यावेळेला आपल्या जापनीज कॉन्सुलेटना बोलवून सांगितलं होतं की तुमच्याकडे आहे एखादं लोक खूप असतात आमच्याकडे आम्हाला एक हवं आहे. त्यांनी जे आहे सिटी स्कॅनची पहिली मशीन महानगरपालिकेमध्ये नायर हॉस्पिटल. तर या सगळ्या बाबीमुळे डॉक्टर्स त्यावेळेचे लहान लहान असलेले डॉक्टर होते मोठे झाले होते आणि त्यांनी ठरवलं की बा यांना वाचवायचंच आणि म्हणून तुमच्या समोर आलो. त्यांचे आभार आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. पण एक आहे की दिवस गेले कधी कधी आठवण येते बाहेरच्यांची आठवण येते भूतकाळातल्या आठवणी असतात वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलेले यांच्या आठवणी असतात. अशोकराव चव्हाण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेच्या सुद्धा आठवणी आमचं ते सगळ्या आठवणीमध्ये मनुष्य रमून जातो आणि मग झालं की परत वाचन. ह्या दोन चार गोष्टीमध्ये सगळं काय दिवस निघून गेले. ही जी कणखरता आहे मनाची आणि सकारात्मकता हा संस्कार कुणाचा आहे तुमच्यावर आईचा वडिलांचा मी तुम्हाला एक कणखरता जी आहे ना ही सगळी जी आहे हे एक तर बाळासाहेब ठाकरे कारण त्यांच्यावर सुद्धा अनेक अडचणी आल्यानंतर सुद्धा कशा रीतीनं ते उभे राहायचे बोलायचे आणि बेफिक्र असायचे हे मी पाहिलं. आणि त्याचबरोबर दुसरे पवारसाहेब सुद्धा 95 सालामध्ये सरकार गेल्यानंतर करायचं काय म्हणून करायचं काय परत कामाला सुरुवात करायची लोकांमध्ये जायचं आणि ते आणि मी स्वतः जे जिथे जिथे ऊसाची मोळी टाकायची कारखान्यात चला तिकडे आणि तिथे जाऊन मग ते सगळं सांगायचे की प्रत्येक घराघरामध्ये हा कॉम्प्युटर गेला पाहिजे लॅपटॉप गेला पाहिजे त्यावेळेला ते सांग कामाला लागा. तर त्यांचं सुद्धा ते दोघा हे दोन नेते जे आहेत माझ्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी अनेक संकट पवारसाहेबांवर चाललेली संकट शारीरिक काय आणि राजकीय काय आणि सगळीच काय हे तर आपण पाहतो. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण तर काहीच नाही आपल्यावर कसलं काय संकट आहे ही मंडळी जर करू शकतात तर आपण का करू शकत नाही. त्यातून जी येणार ही मनातली उर्मी जी आहे ना जागृत होते आणि लढण्याची प्रेरणा सुद्धा त्यांच्याकडून येते. पण ही दोन्ही व्यक्तिमत्व इतकी परस्पर विरोधी आहेत. शरद पवार म्हणजे डोक्यावर बर्फ जिभेवर खडी साखर आणि चेहऱ्याची सुरकुतीनं हलू देता राजकारण करतात. बाळासाहेबांचं सगळं रोखठोक होतं. बाळासाहेबांची हृदयात आग होती पवारसाहेबांच्या डोक्यावर बर्फ शांत. पण तरी तुम्ही अशा दोन परस्पर विरोधी व्यक्ती मी पहिल्यांदाच मारायच्या असे दोघांचे ब्ल्यू व्हाईट बॉय कसे काय झालं काय असं काय तुमच्यामध्ये बॉन्डिंग होतं त्या दोघांशी हे होतं आणि आहे काय असू नये. वेगवेगळे जे आहेत हे दोघांचे जे आहे मर्मस्थळ जे आहेत आणि काम करण्याची संधी मिळाल्यानंतर का असू नये आपण ते का घेऊ नये त्यांचं जे काही चांगलं असेल आणि हे सगळंच चांगलं त्यांचं का आपण का घेऊ नये संधी मिळाल्यानंतर भाग्य आहे भाग्य आहे माझं असा दोघांबरोबर काम करण्याचे आणि अजूनही पवारसाहेबांबरोबर मी काम करतोय हे माझं अवभाग्य आहे. सगळ्या म्हणून लोकांबरोबर मी काम करतोय त्यांच्यापासूनच ही जी आहे ऊर्जा मिळते आहे. आणि अर्थात महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले छत्रपती शिवराय हे सगळं खूप मी वाचनही खूप केलं मननही खूप केलं विचारही खूप केला आणि यातला प्रत्येक व्यक्ती हा संकटातून गेलेला आहे असंख्य संकटातून छत्रपतींपासून तर फुले शाहू आंबेडकरांपर्यंत सगळे संकटातून गेलेले आहे आणि त्या संकटावर मात करून हे माणसं हे एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात आपण का ते 1,00,000 पावलं गेले आपण 1 तर पाऊल टाकू शकतो का टाकू नये आपण ते. म्हणून ह्या सगळ्यांपासून सगळ्यांचं जे आहे माझ्या आयुष्यावर निश्चितपणे जे आहेत मला ज्या ज्या वेळेला संकट येतात त्या त्या वेळेला धीर देण्यासाठी ह्या सगळी व्यक्तिमत्व माझ्या पुढे येतात
आणि ज्या ज्या वेळेला सुख येतं त्यावेळेला सुद्धा मी असा स्थितप्रज्ञ असतो. कबीराने म्हटलेला आहे, दुःख मे सुमिरन सभी करे सुख मे करे नको, दुःख मे सुमिरन सभी करे सुख मे करे नको, अगर सुख मे सुमिरन करे तो काहे का दुःख होय. क्या बात, क्या बात है. सुखात असताना आनंदात असताना आपण या सगळ्यांचं वाचन मनन केलं स्मरण केलं तर दुःख काही वाटणारच नाही ना, आपल्याला येणारच नाही वाटणार. तुमचा राजकीय प्रवास सगळ्यांना माहिती आहे, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी. पण तुमच्या अनेक वक्तव्यातून अनेक बोलण्यातून शिवसेनेविषयीचं तुमचं ममत्व जे आहे ते अजून कायम आहे असं वाटतं. असं आहे की मी शिवसेना ज्या दिवशी नाही माझं मी संपवतो, कारण ज्या शिवसेनेमध्ये तुम्ही जवळजवळ 35 वर्ष घालवली, जीवाचं रान केलं, म्हणजे तुम्हाला झालेल्या अटका आणि त्या बातम्या वाचण्या लिहिण्यापासूनच आमच्या करिअरची सुरुवात झाली. तुम्हाला पोलिसांनी किती मारलेलं आहे तेही आम्ही बघितलेलं आहे, अर्थात त्या प्रसंगाचा मी साक्षीदार नाही आहे त्याच्यापैकी अनेक प्रसंगाचा. मला वाटतं तुमच्या मफलरचंही रहस्य जे आहे ते तिथेच आहे, त्याचा उल्लेख करण्यात आला. जिथे तन मन देह असं अर्पण केलेलं आहे त्याच्या त्या तिथेच तुमची काउंट ऑन हिम अशी त्याच्यावर अवलंबून राहा पूर्णपणे अशी जी प्रतिमा तयार झाली. शिवसेना गेली नाही तुमच्या मनातून अजून? नाही. कोणती शिवसेना? बाळासाहेब ठाकरेंची. पण बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर जे राहत होते ते काय शिवसेनेचं भवितव्य काय राहील या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर? हे पहा, बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा जे असेच लोक मला विचारत होते की शिवसेनेचं भवितव्य काय काय होईल काय, अनेकांनी सांगितलं संपलं संपलं काय. आता मी सांगतो शिवसेना संपणार नाही, कारण शिवसेना काही असले तर मराठी माणसाच्या मनामनामध्ये गावागावामध्ये रुजलेली आहे. ते मतदान कुणालाही करतील, मतदान कदाचित कुणालाही करतील, चांगलं वाईट बघून अनेक कंगोरे असतात मतदान करताना. परंतु मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही शिवसेना पहिली जी निर्माण झाली आणि जी लढत आली त्याच्याबद्दल सगळ्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एखाद्या मनाच्या कोपऱ्यामध्ये शिवसेना दडलेली असते, ते विसरता येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी त्या वेळेला लहान म्हणजे मी मुंबईमध्येच माझं सगळं आयुष्य गेलं. अहो तिथे त्या वेळेला मुंबईमध्ये म्हणजे आमचे माथाडी कामगार वगैरे असायचे ना, तर त्यांची अशी टोपी म्हणजे उडवायची, हे घाटी हे घाटी असं करून म्हणजे निर्भत्सना करायचे. काय मुंबई तुमची, भांडी घासा आमची, काय काय म्हणी वगैरे वापरत होते कल्पना आठवत ना. आणि मग अशा वेळेला कॉलेजमध्ये असताना विजिट मध्ये ते सुरू केलं, मार्मिक सुरू केलं की वाचा आणि थंड बसा आणि त्याच्यामध्ये एकूण एक रघुरामन राममूर्ती कृष्णमूर्ती फलाणाने ते शेवटला एखादा शिपाई असायचा तो आमचा पवार, कोणतरी भुजबळ पाटील, कोणतरी असे एखादा असायचा, बाकी सगळं मग वाचा आणि उठा म्हणून मार्मिक सुरू झालं. आणि एक दिवशी त्यांनी शिवाजी पार्कवर सभा घ्यायचं ठरवलं. रामराव अधिक स्टेजवर होते काँग्रेसचे, रामराव अधिक त्या शिवसेनेच्या पहिल्या स्टेजवर रामराव अधिक होते, बाळासाहेब ठाकरे होते, प्रबोधनकार ठाकरे होते, दत्ताजी साळवे होते. आणि मग मी त्या कॉलेजच्या ज्या स्टुडंट सेक्रेटरी होतो, चला आपण पण तिकडे जाऊया, आता कॉलेज संपल्यानंतर काय करा. आम्ही सगळे गेलो आणि त्यांचं जे काही म्हणणं जे आहे ते एवढं भावलं म्हणाला की आम्ही अनेक मुलं जे आहेत शिवसैनिक झालो आणि शिवसैनिक झालो नंतर पहिले जे शाखा प्रमुख झाले या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्या पहिल्या शाखा प्रमुखांचा जो लॉट होता त्याच्यामध्ये मी पहिला शाखा प्रमुख झालो. तो फार डोंगरीपर्यंत लालबाग पूर्वी लहान नव्हते, फार मोठे मोठे एरिया असायचे आणि तेव्हापासून आम्ही ते काम करतो आहोत. मग त्याची परिस्थिती आता राहिली नाही कदाचित, मराठी माणसाची अशी अवहेलना करायचा निर्भसना करण्याचे दिवस आता नाहीत, कोणी ते सहनही करणार नाही, पण त्यावेळेला ते होत होते. आणि त्याच्यानंतर जे आहे
स्थानिक लोक अधिकार समिती वगैरे जे काही सुरू झाले आणि आपण पाहिलं की इंडियन ऑइल असेल, एअर इंडिया असेल, या सगळ्या ठिकाणी जे मराठी माणसांची भरती सुरू झाली. एअर इंडियाचे ते काय म्हणतात त्यावेळेचे नंदा, एअर मार्शल नंदा, एअर मार्शल नंदा, त्यांनी सांगितले मराठी मराठी आम नाही जाणताय असं ते म्हणा. ते शिवसेनिक म्हणे असं आहे का, गेला मोर्चा आणि चार पाच सहा दहा लोक गेले आत्मा तुम्हाला कल्पना. आणि ते असं बोलायला लागल्यावर एक जण होता आमच्यातला, त्यांनी एक कानाखाली वाजून दिली त्यांच्या की तो मुंबईच्या बाहेरच निघून मुंबई सोडून गेला आणि तेव्हापासून सगळे वठणीवर आले. मराठी माणसांच्या बद्दल अदबीनं बोलायला लागले. हे यश आहे ना, विसरता कसं आहे नाही, मला हे कबूल आहे याच्याबद्दल. म्हणजे मी पत्रकार म्हणून साक्षीदारपणे, मग हे इतक्या वर्षाचं रक्ताचं नातं तुमच्या त्या बंडाचं मी साक्षीदारपणे सगळं नागपुरात घडलं. आता एक खरं म्हणजे सांगायला हरकत नाही की तो काळ फार वाईट होता, विलक्षण होता, वाईट चांग म्हणजे मी त्या अर्थाने म्हणत नाही आहे. शिवसेनेची दहशत नाही, दहशतच म्हणायला पाहिजे, जरा 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 म्हणा असा वचक होता. मला आठवतं की त्या दिवशी रात्री 12:15 मला नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा फोन आला आणि असं असं बंड आहे. माझ्या डायरी नावाच्या पुस्तकात याच्यातलं काही लिहिलेलं आहे, मी माझे जे वाचक असतील त्यांना माहिती आहे. आणि मग आम्ही गडकरींना फोन केला, गडकरी म्हणजे नितीन गडकरी नाही माधव गडकरी, आमचे संपादक होते ते. आणि ती बातमी सांगितली, धनंजय कर्णिकला सुयोगला जाऊन उठवलं आणि भुजबळ साहेब आणि त्यांचे सहकारी त्या काळात दररोज मुक्काम बदलत असत. तेव्हाची एक गंमत सांगतो, मग हा प्रश्न पुढे कॅरी करतो. तोपर्यंत आमची चांगल्यापैकी घसट निर्माण झालेली होती, अर्थात धनंजयची त्यांचे संबंध जास्त मधुर होते. तर भुजबळांचा ठाव ठिकाणा लोकांना कळायचा नाही. तेव्हा नागपूरला एक DCP होते, ते पुढे महाराष्ट्राचे DGP पण झाले. त्यांचा स्टेनो जो होता तो स्टेनोला त्या DCP आणि माझे संबंध माहीत होते. तर तेव्हा मी फक्त त्याला फोन करून विचारतो क्यों क्या चल रहा है, DCP साहब का लोकेशन काय आहे. ते DCP यांच्या पर्सनल तैनातीमध्ये होते, बंदोबस्तावर होते त्या काळामध्ये. आणि पदमसिंग पाटील, मला डॉक्टर पदमसिंग पाटील कायम तुमच्या सोबत असायचे. आणि ते इतका विलक्षण काळ होता, एका रात्रीत शिवसेनेचे असंख्य लोक नागपुरात लँड झालेले. पण त्याची मी बातमी केली नाही, याचं कारण असं की तो परिस्थितीच वेगळी होती. पण तो भाग असू द्या, त्या आठवणीचा एक भाग म्हणून सांगितलं. मग तुमची नेमकी मानसिकता लोकांना आवडेल की ते कसे तणावाचे दिवस होते आणि हे तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार कसे झालात, या निर्णयापर्यंत आलात कसे काय, का आलात, केवळ मंडल आयोग हे एक कारण होत का शिवसेनेचा अंतर्गत संघर्ष होता. मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला तुम्ही म्हणाला तर मी एकमेव शिवसेनेचा आमदार होतो त्यावेळेला विधान परिषदेमध्ये मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर वगैरे हे MLC होते. आपले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते आणि आम्ही सगळे ते त्यांच्या अंगावर लावून द्या, मंडळ आयोग झालाच पाहिजे, मंडळ आयोग झालाच पाहिजे. अरे आता हे सगळं झाल्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत बहुजन समाजाचे लोक सगळे निवडून आले, आम्ही सगळे गावोगाव गेलो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला VP सिंग साहेबांनी तिथून मंडळ आयोग आम्ही ऍक्सेप्ट करतो म्हणून घोषणा केली दिल्लीतून, त्यावेळेला मी दुसऱ्यांदा महापौर होतो आणि मी त्यांचं जे आहे ते स्वागत केलं. आणि तिथे मात्र अडचण निर्माण व्हायला सुरुवात झाली. एक दिवशी तर अशी अडचण झाली की बाळासाहेब आणि त्यांची फॅमिली नेहमी माझ्या नाशिकच्या फार्म हाऊसवर जे आहे 6 महिन्यांनी वर्षानंतर आठवडाभर यायचे. बाळासाहेबांची प्रेस कॉन्फरन्स तिथे आणि बाळासाहेब म्हणायचे की पोटाला जात नसते, त्यामुळे जाती जातीवरून आपण काय आरक्षण द्यायचं हे त्यांची एक कल्पना. आणि अगदी त्याच दिवशी मी विजयंतीचा मोर्चा आमचे जे जे चव्हाण आणि सगळी मंडळी होती नाशिकची, नाशिकमध्येच, अच्छा, कोण गारुडे कोण अमो कोण सापवाले कोण गाढववाले हे सगळे घेऊन, मर्यायवाले हे सगळे घेऊन आम्हाला
सर मंडळाला मिळालाच पाहिजे म्हणून घोषणा देत मी त्यांचं नेतृत्व करत होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून ही पण बातमी आणि ही पण बातमी. आता करायचं काय? म्हणजे बाळासाहेब घरी घरातून ते सांगतात की म्हणजे थोडक्यात म्हणजे मंगल मंडळच्या विरुद्ध जे आहे त्यांचं वेगळं मत होतं आणि मी तर मंडळ झालाच पाहिजे. आणि मग नंतर असं ठरवलं की मला असं वाटतं की आता आपण कुठेतरी जे आहेत एक वेगळाच विचार डोक्यामध्ये आलेला आहे आणि तो विचार येण्याचं कारण सुद्धा तसंच होतं. जर आदिवासी समाजांना आणि दलित समाजांना ज्या प्रकारचं आरक्षण मिळालं त्यातून त्यांना जे केंद्रापासून तर राज्यांपर्यंत जे जे फंड्स मिळतात त्यातून त्यांचं जे आहे उन्नती होते आहे, तशी या 54% असलेल्या ज्या समाज 400-450 जाती ह्या नुसत्या महाराष्ट्रात आहेत त्यांचं सुद्धा काहीतरी झालं पाहिजे. म्हणून जे आपण मंडळ आयोग म्हणत होतो आणि आता तर हे वेगळ्या मार्गाने बोलत. आणि मग मी लक्षात मनात घेतलं की आपल्याला आता दुसरा पर्याय काय राहिला नाही. ह्या सर्वसाधारणपणे जे आहेत पवार साहेब वगैरे हे त्या बाजूचे होते. आम्ही ठरवलं की बरं ठीक, त्या काळात आम्ही ज्या बातम्या दिल्या होत्या कोंडी करण्यात आली खरं होतं ते. आता राजकीय कोंडी असते ते सगळ्या कोंड्या कोंड्या तर प्रत्येक पक्षात कोंड्या असतात. तो ते विचारा त्या चव्हाण साहेबांना अशोकरावांना कुठच्या पक्षात कोंडी नसते, कोंडी सगळीकडे असते. चालायचं आपण आपण आपल्या पद्धतीनं जे आहे मार्ग चोखाळायचे असतात आणि त्याप्रमाणे पुढे जायचं असतं. चव्हाण साहेबांचं नाव घेतलं म्हणून एक तो प्रश्न विचारतो. विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख, मग अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आता उद्धव ठाकरे, अशा 5 मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं. 7 पे कोण? सुधाकरराव नाईक आणि शरद पवार साहेब. नाही 91 हो सुधाकरराव नाईक हो बरोबर 91 मी पहिल्यांदा मुख्यमंत्री 91 मध्ये सुधाकरराव मुख्यमंत्री रेव्हेन्यू मिनिस्टर होतात बरोबर. सॉरी म्हणजे हे कळतो कुठल्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये होता? अशोकराव समोर येऊन सांगू नका. कुठल्या मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये होतात काम करताना? अगदी खरं सांगायचं सगळे मंत्री मुख्यमंत्री चांगलेच होते त्याच्याबद्दल वाद नाही. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा होतो आणि त्यावेळचे घेतलेले निर्णय तुम्हाला माहिती आठवतात. म्हणजे वेळ आली आणि फाईल आली तर बाळासाहेब ठाकरेंना अटक करायला पाहिजे असं जेव्हा पोलिसांची फाईल आली त्यावेळा त्यांना न विचारता खरं म्हणजे मी ती सही केली आणि त्यांना ही बातमी जी आहे टीव्हीवर कळाली. ते म्हणजे ठीक आहे आता तुम्ही निर्णय घेतलेला चला पुढे पाठीमागे उभे राहिले. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा ते भरत शहा नावाचे डायमंड हिऱ्यांचे व्यापारी आणि ते त्या दाऊद बरोबर संबंध असायचा आणि दुसरीकडे जे आहे त्या बॉलिवूडमध्ये ते काम करायचे. म्हणजे बॉलिवूडमधले लोकांना त्यावेळेला जो त्रास व्हायचा त्याच्यामध्ये आमच्या पोलिसांचं असं म्हणणं झालं की ही मंडळी जी आहे सगळे कळवतात की याला एवढा फायदा आहे त्याला तेवढा फायदा आहे आणि मग तिकडून फोन येणार आणि हे मध्यस्थी करणार हे सगळे ज्या टेप रेकॉर्डवरचे त्यांनी ते मुद्दे गोळा केले. आणि त्यावेळेला भट्टाचार्य म्हणून ते वाजपेयी साहेबांच्या जवळचे जे मानलेले जावई म्हणतात ते त्यांच्याबरोबर असतात. त्यांना वाटलं मला कोण काय करणार. आणि मग बालचंद्रन नावाचे आमचे एक जॉईंट सीपी होते आणि मला असं वाटतं की MN सिंग आमचे कमिशनर होते पोलीस कमिशनर. त्यांनी जे सगळं आणून मला अक्षरशः जे ऐकवलं की ते दाऊद बरोबर कसे बोलतायत बोलतोय तो अमुक तमुक तमुक. मी म्हटलं ठीक आहे कुणाला काही बोलू नका. आणि जेव्हा वेळ मिळाली परदेशात ते गेले होते ते कोणते भरतशहा वगैरे ते आले म्हटलं थांबा. मग पूजा होती त्यांच्या म्हटलं थांबा. आणि मग एक दिवशी ते मोकळे वाटलं म्हटलं आता बोलवा. आणि त्यांनी त्यांना बोलवलं आणि सरळ म्हटलं कुणाला काही सांगू नका. 2 चर्चा केली आणि 3 कोर्टात नेऊन सांगितलं यांना आम्ही मोक्याखाली अटक करीत आहोत. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की भरतशहानं मोका लावला हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं.
ठीक आहे भुजबळ तुम्ही निर्णय घेतला विचारपूर्वक घेतला मी तुमच्या बरोबर आहे चला ते एक स्वातंत्र्य जे आहे मी त्यांच्या बरोबर काम करताना निश्चितपणे अनुभवलेलं आहे यू आर मोर कम्फर्टेबल विथ विलासराव त्यावेळेला मला पॉवर सुद्धा तशा होत्या ना होम डिपार्टमेंटची पॉवर माझ्याकडे होती बरं मी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही म्हटलं तरी पहिला अध्यक्ष त्यावेळेला होतो सुद्धा त्यावेळेला माझ्या हातामध्ये होती ना थोडस जरा काय म्हणतात स्टेटस थोडस जरा एखादा थोडस जरा वाढलेलं होतं जरा त्याच्यामुळे मग आम्ही पण आपलं सुसाट असं ते पण एक मोकळ्या मनाचा फार दिलदार मनाचे ते होते अर्थात ही सगळीच मंडळी जी आहेत मराठवाड्यातले म्हणा पश्चिम महाराष्ट्र सगळी आहेत दिलदार मनाचे आहेत परंतु त्यांच्याबरोबर आलं लक्षात माझ्या लक्षात आलं आता तुम्ही काय म्हणताय त्यांना हे अशोक रावण मी नेहमी काय मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही हाऊ आर यू माय बॉस असं त्यांना विचारलं अजूनही त्यांना बॉस म्हणूनच बोलतो मी त्यांना ऑलवेज बॉस नाही आले तुमच्या चतुर राजकीय चतुराई आली माझ्या लक्षात आता चांगली म्हणजे आता एक प्रश्न निश्चितपणे मिटला की यू आर कम्फर्टेबल विथ विलासराव वेदर यू आर कम्फर्टेबल विथ राज ठाकरे और उद्धव ठाकरे और सॉफ्ट कॉर्नर कोणाविषयी उद्धव का राज नाही मी स्पष्ट सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेनेला बीजेपी बरोबर पण कित्येक वेळा काडीमोड झाला त्यांचा 2014 साली सुद्धा स्वतंत्र सगळे लढले अशा परिस्थितीत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जे आपलं कर्तृत्व जे सिद्ध केलेलं आहे हे तुम्हाला नाकारता येणार नाही मंजूर आहे बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला त्यांच्याकडे एक प्रचंड असा मोठा तोफाना होता दत्ताजी साळवे मनोहर जोशी छगन भुजबळ सुधीर जोशी नवलकर दादा कोंडके असा सगळा तोफाना होता आणि त्यामुळे जी ज्या छटकन ज्या शिवसेना वाढत गेली लढत गेली मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मी पण बाहेर पडलेलो राज ठाकरे पण बाहेर पडलेले नारायणराव राणे बाहेर पडलेले काही मंडळी जे दिवंगत झालेली हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कारण ती पहिली पिढी ती पिढी जी आहे थोडी मागे पडली आणि अशा वेळेला नवीन कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे मी तुमच्या त्यामुळे मला असं वाटतं की मला त्यांच्याबद्दल अधिक औत्सुक्य म्हणा प्रेम म्हणा जे काय असेल ते अर्थात राजबद्दल सुद्धा आहेच तुम्ही त्यांना अंगात दोघे पण जे आहेत मी दोघांना लहानपणापासून पाहतो आहे काय आणि दोघांवर प्रेम आहे परंतु यांनी जे आहे पक्ष जे आहे अजून आणि या सगळ्या संकटात त्यांचं नाव गेलं यांचं त्या निशाणी गेली असं असताना सुद्धा ज्या धैर्याने ते उभे राहतात बोलतात आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येक जणांकडून काहीतरी घेण्यासारखं असतं सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा एक माणूस एक व्यक्ती उभा राहतो आणि हजारो लाखोच्या सभांसमोर बोलतोय हे सोपी गोष्ट नाही एखादा मनुष्य जो आहे ना ताबडतोब जो आहे अंथरून धरेल पण ते उभे राहतात हीच तर खरी कसोटी आहे एखाद्याच्या व्यक्तिमत्वाची एक प्रश्न अजून की सध्या महाविकास आघाडी सोबत तिघांची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचं भवितव्य काय राहील असं वाटतं तुम्हाला चांगलं राहील भवितव्य कारण त्याच्याविषयी एक शंका अशी व्यक्त केली जाते की हे तिघ जण सोबत एकत्र राहणार नाहीत असं सध्याचे पत्रकार जे आहेत ते लिहित आहेत मला परिस्थिती माहीत नाही पण हे तिघ जण सोबत राहण्याची शक्यता कमी आहे तुम्ही काँग्रेसला दुय्यम लेखता असं एक सूर काही पत्रकारांच्या लेखनामध्ये आढळतो तेव्हा सगळं महाविकास आघाडीमध्ये ऑलवेल आहे असं वाटतं तुम्हाला हे बघा महाविकास आघाडी सोड एक पक्षाचं राज्य असलं ना तरी तिथे ऑलवेल नसतं एका पक्षाचं असेल राज्य तरी सुद्धा
आपापसामध्ये काही ना काहीतरी चालूच असतंय. आता हे तर तीन पक्ष आहेत, नाही म्हटलं तरी काही वेगवेगळ्या ज्या आहेत आयडियॉलॉजीचे सुद्धा त्याच्यामध्ये घटक आहेत. पण तरी सुद्धा एकदा ठरवलं ना की आपल्याला कोणाच्या विरुद्ध लढायचं आहे, आणि मग साहजिकच जे आहे ना, शत्रूचा शत्रुत्व आपला मित्र जसा होतो, तसं ती एक जी आहे एक शक्ती निर्माण झाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून. पवार साहेबांनी, सोनिया गांधी आणि उद्धवजी ठाकरे यांनी एकत्र येऊन की ही शक्ती जी आहे, या शक्तीच्या विरुद्ध आता जी देशावर राज्य करत याच्याविरुद्ध आपल्याला लढलं पाहिजे, त्याच्यासाठी एकत्रित यायला पाहिजे. आणि ती एक गरज सुद्धा म्हणून निर्माण झाली, आणि त्याच्यामुळं ही महाविकास आघाडी निर्माण झाली. सरकार त्यांनी चालवलं, दुर्दैवानं मध्ये जे काय ते झाला हा सुरत गुवाहाटी अमुक गुवाहाटी काय ते तुमचं ते त्याच्यामुळे सरकार गेलं. परंतु आता तुम्ही जर पाहिलं मध्यंतरी लागलेल्या ज्या MLC निवडणुका काय झालं, जिंकलो महाविकास आघाडीनं, घेतल्या नागपूर पण घेतलं, अमरावती पण घेतलं, आणि विधानसभा कसबाची ती सुद्धा घेतली. ही जरा थोडी लिटमस टेस्ट होती की काय होणार पुढे, लोकांच्या मनामध्ये काय आहे. कारण ही सगळी मंडळी होती, पहिली पदवीधरांची निवडणूक होती MLC किंवा शिक्षक, तर ही सगळी विचारवंत मंडळी असतात आणि समाजामध्ये जे आहे ती बोलकी असतात, तर ते कुठल्या बाजूने जातात हे लक्षात आलं ना आपल्या. आणि वर्षानुवर्षाचे त्यांचे जे गड जे आहे ते महाविकास आघाडीने जे आहेत पाडलेले आहेत, ढासळलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक उत्साह निर्माण झालेला आहे की नाही हे होऊ शकतं 100% आपण एकत्र जर राहिलो तर, हा मनातला एक दुर्दम्य आशावाद आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललेलं आहे, निवडणुका पुढे ढकलत जात आहेत, सगळं काही चाललेलं आहे. त्याच्या मी अधिक भाष्य नाही करणार, आपल्या लक्षात येतं निवडणुका व्हायला तयार नाहीत, कुठल्याच निवडणूक व्हायला तयार नाहीत. कारण शक्यता आहे कोणाच्या मनामध्ये किंवा असंच नागपूर आणि अमरावती आणि कसबा तर नाही ना होणार आपला. त्याच्यामुळे कदाचित पुढे पुढे कदाचित कोर्टाची सुद्धा कारण असतील, कदाचित हे जे आहे हे सगळं सरकार बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे त्याचा सुद्धा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे, कदाचित त्याची सुद्धा वाट पाहत असते. पण काही का होईना, प्रत्येक राजकीय पक्ष हा कधीही निवडणुकीला तयार असतो असं काही समजायचं कारण नाही की असं झालं तर. राजकीय पक्ष म्हटल्यानंतर त्याने निवडणुकीला तयार असलंच पाहिजे. आणि हे तिन्ही पक्ष जे आहेत आमचे, आम्ही एकत्रित आहोत, आमच्याबरोबर दुसरे छोटे घटक सुद्धा एकत्रित आहोत, आणि आम्ही एकत्रित लढणार राज्यामध्ये सगळ्या निवडणुका, विधानसभा पण लोकसभा पण, आणि जिंकणार सुद्धा. तुम्हाला मुख्यमंत्र्यांविषयी विचारलं, बाळासाहेब ठाकरेंविषयी विचारलं, शरद पवारांविषयी विचारलं, एक प्रश्न माझा थोडासा वेगळा आहे, कदाचित सगळ्यांना त्याच्यात इंटरेस्ट नसेल, पण तुमच्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला विरोधी पक्ष नेता कोण होता तुम्ही जोडून, तुमच्या कारकिर्दीतला राजकीय 85 पासून ते आतापर्यंत विधानसभा आणि विधान परिषदेतला सगळ्यात प्रभावी विरोधी पक्ष नेता कोण होता तुम्ही सोडून? कारण तुमचा विधान परिषदेतला परफॉर्मन्स मी बघितलेला आहे, मला बजेट कसं वाचायचं हे तुम्ही त्याच काळात शिकवलेलं आहे. एक रेड बुक देऊन तुम्ही माझा एक तासभर धडा घेतला होता, आठवतो का तुम्हाला? तर मला विचारायचं आहे की 85 ते आता 2023 याच्यात सगळ्यात प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाला तुम्ही मार्क द्याल? माफ करा, मला काही त्याच्याबद्दल काही सांगता येईल, कारण विरोधी पक्षनेतेपदी पवारसाहेब सुद्धा राहिलेले आहेत, केशवराव धोंडगे सुद्धा राहिलेले आहेत. 85 नंतर केशवराव नव्हते मॅडम, केशवराव आणि म्हणाल तरी आधी, 85 नंतरचं म्हणतोय मी, म्हणजे तुमचा विधिमंडळात प्रवेश झाल्यावर पवार साहेब होते 91 मध्ये विरोधी. तुम्ही पण होतात विधान परिषदेमध्ये तेव्हा, आपले हे मधुकरराव पिचड विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, तुम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते. विरोधी विधान परिषदेमध्ये होतो 95 ते 99
99 नंतर जे आहे परत एकदा मग 15 वर्ष जे आहे आमचं सरकार आलं होतं म्हणूनच विचारतो कारण तुम्ही प्रदीर्घ काळ त्याच्यानंतर सत्तेत आहात तर असं लक्षात ठेवणारा विरोधी पक्ष नेता कोण होता गोपीनाथ मुंडे होते एकनाथ खडसे होते नारायण राणे होते आता देवेंद्र फडणवीस आहेत हाऊ यू विल मार्क मला स्वतःला असं वाटतं की दोन तीन लोक असे एकच असू शकणार नाही परंतु एकनाथराव खडसे होते अच्छा ते सुद्धा बोलायला लागल्यानंतर कुठल्याही विषयावर अनेक कंगोरे घेऊन ते बोलत राहायचे अभ्यासांचा असायचा फडणवीसांचा तर निश्चितपणे आहेच त्यांचा अभ्यास फडणवीसांना तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून पाहायला तुम्हाला कायम आवडेल का मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल विरोधी पक्षनेता म्हणून पाहायला माझ्या मित्राची मुलगा आहे होतो मी समाजवादी असलो तरी त्यांचे वडील माझ्या चांगल्या परिचयाचे होते चांगलं काम करतात विरोधी पक्षनेता म्हणून चांगलं काम करतात बरेच प्रश्न खरं म्हणजे अजून विचारता येईल शेवटाकडे येतो शेवटच्या 15-20 मिनिटाकडे तुम्हाला केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स विषयी कसं वाटतं पॉलिटिकल परफॉर्मन्स विषयी आर यू शुअर 100% की हे बायस आहेत म्हणून ऑफकोर्स असं आहे की राजकीय दृष्टिकोनाविषयी मला व्यक्तिशः कोणाचाही द्वेष नाही सगळेजण आपापल्या ठिकाणी जे कर्तृत्वाने पुढे येतात पण अनेक वेळा जे निर्णय चुकतात आणि ते निर्णय चुकत असताना इतरांना बरोबर किंवा विश्वासात न घेता ज्यावेळेला निर्णय होतात ते अनेक वेळा निर्णय चुकतात हा नोटबंदीचा निर्णय बरोबर होता असं कोणी म्हणणार नाही जीएसटीच्या बाबतीत मध्ये तेच झालेलं आहे अशा अनेक वेळेला सातत्यानं किंवा त्या घोषणा तुम्ही केल्या त्या घोषणा झाल्या का परिपूर्ण महागाईच्या बाबतीमध्ये असेल भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये असेल या इतर सगळ्या कोणाच्या बाबतीमध्ये ते तर काही झालंच नाहीये आणि आता आपण पाहतोय की पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर राजीव गांधींपर्यंत आणि पुढे मनमोहन सिंग साहेबांपर्यंत अनेक संस्था ज्या निर्माण झाल्या मग ते इस्रो असेल भाभा ॲटॉमिक असेल IIT असेल वेगवेगळ्या किंवा भाकरा नांगल सारखी काही धरणं असतील 176 अशा काही ज्या गोष्टी आहेत ह्या राज्यात म्हणजे ललित कला दर्श अशा सुद्धा ह्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत शैक्षणिक बाबतीमध्ये नोकरी मिळावी म्हणून किंवा सामाजिक याच्यामध्ये सगळं वेगवेगळ्या संस्था त्यांनी निर्माण केलं वैज्ञानिक संस्था निर्माण मला दिसत नाही असं कुठे की ह्या काही काळामध्ये काही नवीन अशा काही संस्था निर्माण झाल्या किंबहुना अनेक संस्थाच्या निर्माण झाल्या ते रेल्वे असतील एअरपोर्ट असतील अमुक तमुक आपण काय पाहतो आहोत खाजगीकरण करा पण उठसूट खाजगीकरण अहो ते एक एक उभं करायला काय काय त्यांना कष्ट लागलेले आहेत किती कष्ट लागलेले परंतु आता एअरपोर्ट विकून टाका एअरलाइन्स विकून टाका तेलाच्या खाणी विकून टाका कोळशाच्या खाणी विकून टाका तुम्हाला लक्षात आलं रे आलं का विकून टाका त्याच्यामुळे लक्षात न येऊ देणं हेच महत्वाचं आहे असं मला वाटतं ते विकून टाकतील म्हणून बोलू या नको जास्त मला सांगत मी तुम्हाला कोण हा मुख्य प्रधानमंत्री आवडते कधी हे आवडते हा भाग वेगळा परंतु हे तर सगळेच आता विरोधी 19 विरोधी पक्षाचे नेते ज्यावेळेस सही करतात आणि सांगतात की तुमच्या ज्या यंत्रणा आहेत मग त्या ED असतील अँटी करप्शन असेल CBI असतील इन्कम टॅक्स असतील ह्या यंत्रणांचा फार दुरुपयोग होतो आहे हे जेव्हा लिखित स्वरूपामध्ये एवढे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते लिहितात त्या अर्थी आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे किंबहुना मी तर ठेवतोच आहे आणि म्हणून ह्या गोष्टीला जो आहे लोकांचा विरोध आहे बाकी ठीक आहे आपले निर्णय चुकतात निर्णय बरोबर असतात पण तुमच्या विरुद्ध बोललं रे बोललं का दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स येणार CBI येणार आता हे राजकारणात जाऊ नये म्हणून तुम्ही म्हणालात म्हणून बोलतो नाही तर मला इथे काही राजकारण आणायचं नव्हतं त्याच्यामुळे जे आहे ना ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या अलीकडच्या काळामध्ये जे आहे शेवटी मी आम्ही लक्षात आम्ही महत्व कुणाला देतो आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे माणसं आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे त्या संविधानावर जास्त आमचा विश्वास आहे प्रेम आहे अढळ श्रद्धा आहे आमचे पण आड मार्गाने जर तुम्ही त्या संविधानाच्या विरोधी काही कृत्य करत असाल
तर ते आम्हाला पसंत पडणं शक्य होणार नाही. हिंदी पिक्चर्स मध्ये पूर्वी एक डायलॉग असायचा, मेरे जासूस चारों ओर फैले है. तसे जॉर्ज ऑर्वेलच्या 1984 मध्ये एक बिग बॉस असतो, त्याची सगळ्यांवर बारीक नजर असते. तसं हे तपास यंत्रणांचं सध्या झालेलं आहे. ही कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, ह्या तपास यंत्रणा पूर्वी पण काय होत्या? होत्या, पूर्वी काँग्रेसच्या काळात नव्हतं असं म्हणत नाही. त्यावेळेला समजा 15 वर्षाचं शेवटचं जे काय म्हणजे किंवा 10 वर्षाचे आणि त्याच्या पण अगोदर किती अशा केसेस झाल्या. अहो आता सगळं बरं, आता तो बघा ना, प्रत्येक जण म्हणतो आता त्या दिवशी आमच्या सभागृहात निर्मा पावडर म्हणे साहेब तिकडे कोणी कोणी भ्रष्टाचार केला असेल तर आमच्याकडे बीजेपी मध्ये आलं की आमच्याकडे निर्मा पावडर आहे ती गुजरात मधून येते आहे आणि ताबडतोब स्वच्छ करते आहे. आता त्यांचीच माणसं आमदार बोलतात, म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वतंत्रपणे जर त्यांनी काम केलं आमचं काही म्हणणार नाही ना, परंतु तुमच्याकडे गेल्यानंतर सगळ्या केसेस बंद कशा काय होतात? मी म्हणूनच मी तो प्रश्न की जॉर्ज ऑर्वेलचा संदर्भ तेवढ्याच साठी दिला की बिग बॉस इज वॉचिंग यू. तसं सगळं हे चालू आहे, म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे असं नाही वाटत का तुम्हाला? ओ या बिग बॉसेसचे जे आहेत हजारो नेत्र आहेत, ते काम करत असतात आणि कोण काय बोलतं कोण काय करतं चालू असत. आमचं म्हणणं असं आहे की ह्या यंत्रणा ज्या आहे त्याचा वापर हा सर्व स्तरावर योग्य प्रकारे झाला पाहिजे. तो केवळ विरोधी पक्षांना दाबण्यासाठी त्यांचा आवाज बंद करण्यासाठी होता कामा नये.